आधी थोडी अशुभ स्थिती आधी थोडी अशुभ स्थिती नंतर होईल सर्व इच्छांची पूर्ती नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं भ्रमण सातत्याने सुरू असतं गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्याचा शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती महत्त्वाची घटना घडते म्हणून आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार येत्या बावीस एप्रिल रोजी एक मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय गुरु महाराज हे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्यांच्या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व असतं मनुष्यजीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण राशीनुसार त्यांच्या प्रभावाचं विश्लेषण करीत आहोत त्यामध्ये आज आपण तूळ राशीवर काय प्रभाव होईल हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा गुरु महाराजांच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव समजून घेण्याच्या आधी गुरुग्रह आणि त्याच्या कारकत्वाबाबत माहिती समजून घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे बावीस एप्रिल दोन हजार तेवीस या दिवशी ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची घटना घडणार आहे ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय गुरु महाराज या दिवशी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहेत गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे नेहमी महत्त्वपूर्ण ठरतं कारण मनुष्य जीवनातील सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी गुरु महाराजांच्या अखत्यारीत येतात मग तो बालकाचा जन्म असेल शिक्षण असेल विवाह असेल करिअरमध्ये योग्य मार्गाने धनप्राप्ती असेल जबाबदाऱ्या पूर्ण करणं असेल वास्तू असेल अशा सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी गुरु महाराजांच्या अखत्यारीत येतात आपण जेव्हा निसर्ग कुंडली पाहतो तेव्हा द्वितीय पंचम नवम एकादश या सर्व स्थानांचं स्वामित्व गुरु महाराजांकडे आहे म्हणजे तुमचं कुटुंब तुमचं धन तुमची वाणी तुमचं शिक्षण तुमची संतती तुमचा वैवाहिक जोडीदार व्यावसायिक भागीदार तुमचं भाग्य तुमचा पुनर्जन्म तुमचे वडील तुमचे आजोबा तुमचा कौटुंबिक इतिहास तुम्ही या जन्मात जे प्राप्त करणार आहात आधी सर्व देणारे जर कोणी असतील तर ते गुरु महाराज होय गुरु महाराज म्हणजे देवांना मार्गदर्शन करणारे देवगुरु बृहस्पती होय सर्वात शुभग्रह म्हणून गुरु महाराजांची ओळख आहे त्यामुळे सतत शुभ फळं देण्यासाठी ते बांधील असतात अष्टक वर्ग पद्धतीमध्ये देखील सर्वात जास्त बिंदू जर कोणत्या ग्रहाकडे असतील तर ते गुरु महाराजांकडे असतात गुरु महाराज जर पत्रिकेच्या प्रथम स्थानात असतील आणि तर ते एकट्याने पत्रिका उचलून धरण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं किंबहुना पत्रिकेतील तब्बल एक हजार दोष घालवतात असं म्हटल्यास अतिशयोक्ती नाही गुरु महाराजांना पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं त्यांची जिथे दृष्टी पडते तेथील अशुभत्व कमी करून शुभता वाढवणं या दोन्ही गोष्टी ते एकाच वेळी करतात म्हणजे पत्रिकेच्या पंचम स्थानावर त्यांची दृष्टी असेल तर ते जातकाला शिक्षणात मदत करतात शैक्षणिक प्रगती होण्याची त्यांची ही दृष्टी महत्त्वपूर्ण ठरते सोबतच इतर कारणाने शिक्षणात जर अडथळा येणार असेल तर तो अडथळा देखील ते कमी करतात यानंतर गुरु महाराजांच्या शुभदृष्टीने वैवाहिक सौख्यात वृद्धी होते विवाहात संसारात ते आनंद निर्माण करतात त्याचवेळी विवाहात काही अडचणी येणार असल्या तर त्या कमी करण्याचं सामर्थ्य देखील त्यांच्या दृष्टीत असतं तुमचं भाग्य ते समृद्ध करतात तुमच्या वडिलांशी असलेलं नातं ते समृद्ध करतात तुमचा कौटुंबिक इतिहास ते समृद्ध करतात जर तुमच्या भाग्यात काही अडथळे असले तर ते दूर करण्याचं सामर्थ्य देखील त्यांच्यात असतं असे हे देवगुरु बृहस्पती होय गुरु म्हणजे ज्ञान गुरु म्हणजे बुद्धिमत्ता गुरु हा सात्विक ग्रह गुरु हा देणारा ग्रह म्हणून ओळखला जातो तर असे हे देवगुरु बृहस्पती आता ग्रहांच्या सेनापतीच्या घरात म्हणजे मेष राशीत प्रवेश करतील एखादं राज्य व्यवस्थित चालवण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या दोन व्यक्ती असतात एक म्हणजे वेळोवेळी उचित मार्गदर्शन करणारे गुरु आणि दुसरा म्हणजे सेनापती होय किंबहुना राजाचे हे दोन्ही हात आपण म्हणू शकतो त्यामुळेच ग्रहांचा राजा रवीला गुरु आणि मंगळ या दोन ग्रहांचं सहकार्य कायम लागतं कारण रवी हा राजा आहे मंगळ हा सेनापती आहे आणि गुरु म्हणजे देवगुरू बृहस्पती आहे सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांसाठी एक परिपूर्ण ज्योतिष पनण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे ज्योतिष महासंमेलन दिनांक अकरा आणि बारा जून दोन हजार तेवीस रोजी पुण्यातल्या पावनभूमीत हॉटेल प्रेसिडेंट प्रभात रोड इथे हे महाअधिवेशन होत आहे या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आपल्याला आधी नाव नोंदणी करावी लागेल त्यासाठी शुल्क आहे केवळ अठराशे रुपये आणि वीस पूर्वी नोंदणी केल्यास मिळेल दोनशे रुपयाची मोठी सवलत विशेष प्रतिनिधी किंवा समिती सदस्य म्हणून नाव नोंदणीसाठी अनुक्रमे एक्केचाळीसशे आणि पंचवीसशे रुपये शुल्क असेल अशा सदस्यांच्या होईल मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान सर्वांसाठी असेल चहा नाश्ता भोजन हाय टी मग उशीर कशाला नाईन एट फाईव्ह डबल झिरो नाईन एट सिक्स डबल एट या नंबरवर फोनपे जी पे करून आपली नोंदणी निश्चित करा आणि महाअधिवेशनात सहभागी व्हा नोंदणीसाठी पुन्हा एकदा नंबर सांगते नाईन एट फाईव्ह डबल झिरो नाईन एट सिक्स डबल एट अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध असेल प्रत्येक वेळी जेव्हा आपण परिवर्तनाचा अभ्यास करतो तेव्हा अनेक वेळा गुरुचे शुभ परिणाम असल्याचे आपल्याला दिसून येतात मात्र या परिवर्तनाचा अभ्यास करताना आपल्याला तीन विभाग करावे लागतील म्हणजे परिवर्तन झाल्यानंतर बावीस एप्रिल ते जून महिन्यापर्यंतचा एक भाग जून ते ऑक्टोबरपर्यंतचा दुसरा विभाग येईल आणि ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंतचा तिसरा विभाग येईल या तीन विभागांमध्ये गुरुपरिवर्तनाचे परिणाम बदलत जातील या बदलत जाणाऱ्या परिणामांचा आपण प्रत्येक राशीनुसार अभ्यास करीत आहोत त्यामध्ये आता आपण तूळ राशीवर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज राशी परिवर्तन करून तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणार आहेत चांगल्या माणसाची संगत मिळायला आणि त्याचा प्रभाव पडायला वेळ लागतो वाईट माणसाचा संगतीचा प्रभाव मात्र लगेचच होतो ग्रहाचं गोचर तुमच्या सप्तम स्थानातून सुरू आहे गेल्या काळात ग्रह मेष राशीत आल्यापासून कौटुंबिक सौख्याचा अभाव तुम्ही सहन केलेला आहे किंवा कुठेतरी जोडीदाराचा वाढलेला इगो देखील तुम्ही सहन केला आहे आता गुरु महाराज तिथे प्रवेश करतील म्हणजे शुभ शुभ ग्रह येईल आता अर्थात आला म्हणजे लगेचच त्याचा प्रभाव पडायला सुरुवात होईल होत नाही किंबहुना अशुभ ग्रहाचा प्रभाव लवकर पडतो त्या तुलनेत शुभ ग्रहाचा प्रभाव हा बऱ्यापैकी उशिराने पडत असतो ही बाब लक्षात घ्या गुरु महाराज तुमच्या राशीला कारक नसले तरी ते नैसर्गिक शुभग्रह आहेत त्यामुळे तुम्हाला देखील शुभ फळ द्यायला ते बाध्य आहेत मात्र राशी परिवर्तन केल्यानंतर ते काही काळ राहूच्या युतीत असतील त्यामुळे त्यांच्या शुभ प्रभावाची तुम्हाला वाट बघावी लागेल जसं आपल्याला माहिती आहे की गुरु आणि राहू या दोन्ही ग्रहांना पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या आहेत स्थानांसह त्यांच्या दृष्टीला प्रचंड महत्व असतं कारण त्यांच्या दृष्टीचा मोठा परिणाम घडून येतो गुरु महाराजांच्या दृष्टीला अमृत तुल्य म्हटलं जातं त्यानुसार सप्तम स्थानातील गुरु व राहूची पंचम दृष्टी तुमच्या लाभस्थानावर सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर नवम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल या राहू गुरुचे प्रभाव कसे राहतील किंवा गुरुचं संपूर्ण गोचर कसा राहील याचा संपूर्ण अभ्यास करताना आपण या कालावधीला आधी सांगितल्याप्रमाणे तीन टप्प्यामध्ये विभागला आहे त्यातला पहिला टप्पा म्हणजे बावीस एप्रिल ते पंचवीस मे यापर्यंत असेल या, या काळात तुम्हाला घरामध्ये प्रचंड अशांतता सहन करायची आहे घरात एखाद्या विषयावरून अचानकपणे वादळ उठणं आणि त्या वादळाने रौद्र रूप धारण करणं हा प्रसंग केव्हाही येऊ शकतो त्यामुळे शांततेने संयमाने कुठलाही प्रश्न हाताळणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील किंबो या काळात तुम्ही घरातील शांतता टिकून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं असेल अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहचता येईल बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांसाठी माझी सात मराठीतून आणि दोन हिंदीतून नऊ पुस्तकं आलेली आहेत अभ्यासकांना अत्यंत सोप्या भाषेत शास्त्राचं चा ज्ञान इथे प्राप्त होईल त्याचा अवश्य लाभ घ्या ही परिस्थिती पंचवीस नंतर बदलायला सुरुवात होईल म्हणजे तेथून प्रश्नाची तीव्रता कमी व्हायला सुरुवात होईल तीस ऑक्टोबरपर्यंत अधूनमधून वादळं येत राहतील वाद होईल संघर्ष राहील मात्र त्याची तीव्रता कमी असेल नंतर शांतता निर्माण होऊन पुन्हा आयुष्य सुरू होईल गुरु महाराजांच्या या परिवर्तनाचा खरा लाभ तुम्हाला तीस ऑक्टोबरनंतर प्राप्त होईल कारण ग्रह तेव्हा राशी परिवर्तन करून मीन राशीत प्रवेश करेल म्हणजे तुमच्या तो षष्ठ स्थानात जाईल पत्रिकेतील षष्ठ स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे ते राहूला विशेष मानवतं अर्थातच ताच्च, त्याचे शुभ प्रभाव तूळ जातकांना प्राप्त होईल त्याचवेळी सप्तम स्थानात असलेले गुरु महाराज तुमच्यासाठी शुभदायक होतील अशा या सप्तमातील गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडेल पत्रिकेतील लाभस्थान हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून देखील ओळखलं जातं त्यामुळे या काळात तुमच्या सर्व इच्छापूर्तता घडून येईल गेले काही दिवस तुम्ही योजना आखत असाल स्वप्न बघत असाल तर अचानकपणे स्वप्नपूर्ती घडून येणं लाभ प्राप्त होणे असे प्रभाव तीस ऑक्टोबर नंतर तुम्हाला प्राप्त होतील आणि ही गुरु महाराजांच्या आशीर्वादाने होणारी घटना आपण म्हणू शकतो सप्तम स्थानातील गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर असेल जी तुम्हाला सकारात्मक बळ देईल ज्ञानामध्ये वृद्धी घडून येईल एखाद्या विषयाच्या अभ्यासात सखोलता वाढेल सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कला तुमच्यात निसर्गत असते ते अजून वृद्धिंगत होईल कौटुंबिक ऐक्य वाढेल माणसं ही दृष्टी देखील तुमच्यासाठी लाभदायक राहील सप्तम स्थानातील गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल पत्रिकेतील तृतीय स्थानावरून आपण पराक्रम परिश्रम छोटे मोठे प्रवास या गोष्टी बघत असतो या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या अमृतुल्य दृष्टीमुळे तुमच्या परिश्रमात वृद्धी घडून येईल तुमच्या प्रवासाचे योग निर्माण होतील अनेक प्रकारचे लहान मोठे प्रवास तुम्ही कराल त्या प्रवासातून तुमच्यासाठी प्रगतीचे योग निर्माण होतील मात्र इथे एक बाब लक्षात घ्या की पंचवीस मे पर्यंतचा प्रवास तीस ऑक्टोबर पर्यंतचा पाव प्रवास आणि तीस ऑक्टोबर नंतरचा प्रवास या प्रकारे प्रवासाचे टप्पे आपण केले तर प्रत्येक टप्प्यातील फळ हे वेगळे असतील हा संपूर्ण काळात तूळ जातक प्रवास करतील मात्र प्रवासातून लाभ होणे हा जो भाग आहे तो तीस ऑक्टोबरनंतर तूळ जातकांच्या आयुष्यात घडून येईल एकंदरीतच गुरु महाराजांचं हे गोचर तुमच्यासाठी सकारात्मक आहे मात्र राहू ग्रह जोपर्यंत गुरु महाराजांच्या युतीत आहे तोपर्यंत सकारात्मकता तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले जे कोणीही अगदी सहज करू शकतो त्यासाठी विशेष असं करण्याची काही आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी त्यांचा परिणाम मोठा असतो अट केवळ इतकी की ते उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने करावे त्यानुसार तूळ राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता तुम्ही एखादं मंदिर किंवा धार्मिक स्थळी जाऊन निशुल्क सेवा करायला हवी तसंच राहुशी संबंधित वस्तूंना वाहत्या पाण्यात सोडायला हवं या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन कसं राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका तसंच तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा कृपया कोणीही कॉल करू नका तुमचा कॉल आम्ही स्वीकारू शकत नाही तुम्ही मेसेज केल्यानंतर त्यावर रिप्लाय अवश्य दिला जाईल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष